महिलांचं सक्षमीकरणासाठी तसंच त्यांना नवनवीन उद्योग उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी महिला संघाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केलं. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरांच्या माध्यमातून विकास कामांसह महिला सक्षमीकरणाबाबत विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार कानपोली येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वखर्चातून झाशीची राणी महिला ग्राम संघाचं कार्यालय बांधलं आहे. या कार्यालयाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले. या ग्रामसंघामध्ये 14 बचत गट मिळून 140 महिलांचा समावेश आहे. उद्घाटनावेळी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, एकनाथ देशेकर, प्रकाश खैरे, खेरणेचे सरपंच शैलेश माळी, उपसरपंच राजेंद्र गोंधळी, दीपक उल्वेकर, अशोक साळुंखे, राजेश पाटील, चंद्रकांत पाटील, संध्या शारबिद्रे, माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, कमला देशेकर, बाळकृष्ण पाटील, निवृत्ती पाटील, बाबूराव पाटील, प्रदीप मदे, उमेश पाटील, दिनेश पाटील, अक्षय पाटील, काशीनाथ पाटील, संजय पवार, रमेश मते, शोभा मते, राणी पाटील, पूनम पाटील, मंजुळा पाटील, कविता मते, बामा उगडा, नंदा पारधी, शनिवार गिरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आता वास्तू बांधणं हे फार मोठं विधीचं काम झालेलं आहे. तर जमिनीला सोन्याचा भाव एकीकडे येत चालला आहे आणि त्याच्यामध्ये आपली जर विश्वास जागा जात असेल तरी माणूस बांधायला बोलतो. ते चांगल्या कामासाठी आहे हे जर समजलं आपण तर मला वाटतंय अशा वास्तू सर्व गावामध्ये त्या वास्तू उभ्या राहू शकतात आणि त्याच्यासाठी तुमच्यासारख्या महिलांची एकही पाहिजे. खरोखर मनापासून तुमचं कौतुक करावं लागेल. दोन बायका एकत्र आल्या तर बांधणं होत आहे. तर आज तुम्ही एवढ्या गावाच्या सर्व महिला कुठला पक्ष न बघता एकत्र आलात याच्याबद्दल खरोखर तुमचं मनापासून कौतुक करावं. याप्रमाणे रामचंद्र बाबांनी सांगितलं की आपण छोटे छोटे उद्योग आपण या ठिकाणी येऊन करू शकता. आपल्या इथं चारशेला घरत मॅडम आहे, ते रायगड जिल्ह्याच्या चिटणीस आहेत. तर त्यांनी सर्वांना आमच्या डॉक्टर बाबा घरातच आल्या नाही तर तो घरत मॅडम तुम्हाला तुम्ही त्यांना बोलवा. सर्व जे काही उद्योग आहेत छोटे मोठे उद्योग त्याची सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी घरत मॅडम देतील. तुम्ही सर्वांनी त्याचा फायदा करून घ्या. जशी वास्तू उभारण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आज बघितलं आपण तर संपूर्ण परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये कोट्यावधीची कामं आज आमदार प्रशांत ठाकूरांच्या माध्यमात होत आहे. वाटलं असतं आम्हाला पण आम्ही लगेच 5-25 लाख याच्यामध्ये टाकून आम्ही हे समाज मंदिर या ठिकाणी बांधलं असतं. फोटो आमदार प्रशांत ठाकूरांनी समजलं तर आपल्याला या गोष्टीला वेळ होऊ देता का आम्हाला लवकरात लवकर हे ही वास्तू तयार व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःचा निधी या ठिकाणी टाकून हे म्हणजे समाज मंदिर या ठिकाणी कार्यालय या ठिकाणी उभं केलं खरोखर त्यांच्या मनापासून कौतुक करायला पाहिजे. या ठिकाणी देशेकर आहे, देशेकरनं ताबडतोब मदत केली आणि समाजामध्ये मदत करणारे भरपूर लोक आहे. रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज आमदार प्रशांत ठाकूर साहेब या हे कामं बघत आहेत आणि म्हणून आपण सर्व महिला भगिनी आपण जे मगाशी सांगितलं की रोजगार आपण उपलब्ध व्हावा या दृष्टी आता मला शेती पण कमी कमी होत झाली. बिल्डिंगी दिसायला लागल्या त्याच्यामुळे शेतीचा उद्योग कमी झालाय. त्याच्यामुळे ही जागा तुम्हाला मला वाटतंय नक्कीच तुमचा छोटा छोटा उद्योग करण्यासाठी उपयोगी पडेल अशा दृष्टिकोनातून सर्व महिलांनी प्रयत्न करावा. तुम्हाला जे काय मार्गदर्शन लागेल ही काय मदत लागेल ती देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून व्यासपीठा रुग्णालय सर्व मंडळी आम्ही या ठिकाणी नक्कीच मदत करू. आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्याकडे आपण गेल्यानंतर त्यांनी या वस्तू उभारणीसाठी आपल्याला सर्वतोपरी मदत केली. पण तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो की प्रशांतदादा असतील, माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, हे जेव्हा मदत करतात त्यावेळेला ते तिकडच्या स्थानिक कार्यकर्त्यांनाही विचारतात पहिल्यांदा किंवा स्थानिक कार्यकर्ते असतील मग कानपोली गावातले असतील की पनवेल तालुक्यातले विधानसभेचे कुणी असतील स्थानिक कार्यकर्ते गावातला कार्यकर्ता जो आहे तो पहिल्यांदा माननीय अरुणशेठ भगतांना सांगतो की आमच्या गावामध्ये युवकांचं काय असू दे, महिलांचा काय कार्यक्रम असू दे, प्रॉब्लेम असू दे, स्थानिक कार्यकर्ते जे असतात ते तालुका अध्यक्षांना सांगतात आणि मग तालुका अध्यक्ष त्यांना मग मार्गदर्शन करतात की तुम्ही आमदार साहेबांकडे जा आणि मग आमदार साहेबांकडे गेल्यानंतर पण मग
परत आमदार साहेब विचारतात अरुण जेटलांनी जे कार्यकर्त्यांना की खरंच मदत करायला पाहिजे ना, त्याच्यामुळे स्थानिक कार्यकर्ता म्हणजेच आमदार प्रशांत डागुळ साहेब असं तुम्ही सगळ्यांनी गृहित धरलं पाहिजे, समजलं पाहिजे. त्याच्यामुळे इथल्या सगळ्या स्थानिक कार्यकर्त्यांना पहिल्यांदा मयुराम पाटील असतील बाकी सगळेच असतील त्या सगळ्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो की तुमचा विषय जो आहे तो त्यांनी हा तालुक्याप्रमाणे आणि आमदार साहेबांकडे गेला त्याच्यामुळे त्यांचा विषय करून जे आभार मानायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इथे 14 महिला बचत गट आहे आणि सीआरपी याच गावातले असतो तुम्ही, सीआरपी याच गावातले असल्यामुळे ताई याच गावातले असल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं मार्गदर्शन त्यांच्याकडनं मिळालं असेल. कारण काही ठिकाणी आम्ही जे बघतो तर त्या ठिकाणी सीआरपी या बाहेरच्या असतात, मग ते येतात मग त्या आपल्या मार्गदर्शन करतात आणि जातात किंवा फक्त उपस्थित असतात. पण या तुमच्यातल्याच असल्यामुळे तुम्हाला अधिकाधिक या ताईंकडनं मार्गदर्शन मिळेल. सीआरपी तुम्हाला सगळ्यांना असेल की आपल्याला 14 महिला बचत गट मिळून आपला एक संघ झालेला आहे. नियम असा आहे की 5 ते 6 जर महिला बचत गट असतील तर 30 महिला बचत गट, 5 ते 30 महिला बचत गट असतील तर त्यांचा एक ग्राम संघ होतो आणि अशा काही ग्राम संघांचा एक प्रमाण संघ होतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला महिला बचत गटांच्या मार्फत आपल्याला अनेक प्रकारची मदत ही सरकारच्या वतीने होते.